पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथून आलेलो आहे. माझं 10वी आणि 12वीचं शिक्षण पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथून पूर्ण झालं. त्यानंतर पदवीला मी BSc ॲग्रिकल्चर केलं पूर्ण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊर अंतर्गत एच एस श्री श्री मुरलीधर स्वामीजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मालेगाव येथून. मला क्रिकेट खेळायला आणि पाहायला आवडतं. मी सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. प्रशासनात या वस्तूवर का वाटतं सर? प्रशासनात एक चांगलं करिअर ऑप्शन आहे, चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि व्यापक प्रमाणावर काम करण्याची संधी पण आहे आणि वेतन देखील चांगलं आहे. त्यामुळे की शॉर्ट टर्ममध्ये चांगलं वाटलं ना तरी पुढे खाजगीच्या कम्पेअरमध्ये खाजगीमध्ये ते असतं जिओमेट्रिकली वाढतं, तर गव्हर्नमेंटमध्ये थोडंफार वाढतं पण ते लॉंग टर्ममध्ये खाजगीपेक्षा काहीच नसतं, म्हणजे कमी असतं फार. हो सर, तुम्ही विचार केला का? हो सर, इथे कामाची संधी मोठ्या प्रमाणावर आहे. खाजगीत गेलं तर मग ते कामाची म्हणजे जी जॉब डायव्हर्सिटी ती कमी प्रमाणात असते, त्याबद्दल त्यामुळे मी इकडे प्रशासन द्यायचं नाही. अच्छा, कुठला पहिला प्रेफरन्स कुठला तुमचा? DYSP सर. दुसरा? उपजिल्हाधिकारी सर. तिसरा? CO क्लास वन. DYSP पहिलं का सर? ते माझी व्यक्तिमत्व त्या पदासाठी आहे आणि जे DYSP जे क्वालिटीज लागतात ते मला वाटतं माझ्यामध्ये आहे. कुठल्या सर? ते डिसिप्लिन, ज्यानंतर हार्डवर्किंग आणि कामाच्याबद्दल. अच्छा, तुम्ही डायव्हर्सिटी म्हणता ना तितके ते DYSP नाही आहे इतके DC मध्ये. हो सर, DYSP मध्ये देखील बऱ्याच प्रमाणावर कामाची संधी आहे सर, जसे की कायदा सुव्यवस्था, त्यामध्ये असणारं प्रशासन, नंतर सायबर सिक्युरिटी, नंतर म्हणजे ट्रॅफिक कंट्रोल, यामध्ये पण कामाची संधी आहेत सर. आणि कोण आदर्श आहे तुमच्या प्रशासनात? सर, छत्रपती शिवाजी महाराज. ते तर राजे होते. हो सर. प्रशासनात कोण? प्रशासनात राजकारणात समजा राजकारणात शिवाजी राजे. प्रशासनात म्हणजे अधिकारी, मला असं वाटतं अधिकाऱ्यांचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही. कारण म्हणजे एक अधिकारी म्हणजे त्यांची संपूर्ण टीम काम करत असते सर, त्यामुळे शिवाजी महाराजांची एक टीमच होती. हो सर, मावळ्यांनीच प्रमुखाने भक्त व्हायला आहे. शिवाजी महाराजांना घेतलं तुम्ही? हो. कोण येत आदर्श कोण येत सर प्रशासनातले? म्हणजे मला असं हे वाटत नाही. क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू कोण आहे? सॉरी सर, क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू कोण आहे? सर, रोहित शर्मा. का सर? त्याची खेळण्याची शैली आणि खेळाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, यामुळे मला तो आवडला. सर, त्याचं म्हणजे तो ज्या पद्धतीने खेळत होता त्या पद्धतीनेच त्याने फायनल पण मध्ये पण खेळलं सर. म्हणजे जी स्टार्ट संघाला हवी होती ती त्याने दिली होती सर. सर, स्टार्ट म्हणजे काय? स्टार्ट टू एंड त्याच असतं. हो सर, पण जी आपली म्हणजे जी कमी बॉलमध्ये जास्त म्हणजे अटॅक जे समोरचे गोलंदाज आहे त्यांना दबाव टाकण्याची जे त्यांनी जी स्ट्रॅटेजी अवलंबली होती पूर्ण वर्ल्ड कपमध्ये ती त्यांनी फायनलमध्ये पण पार पडली होती सर. अच्छा. आणि मग कसं तसं दोन्हीपेक्षा तो कसा वेगळा आहे? सर, म्हणजे दोघांची कम्पॅरिझन मला वाटतं योग्य नाही, पण मग दोन्ही पण त्याच्या म्हणजे त्याचा जो करिअर आहे तो पण चांगला आहे आणि रोहित शर्माचा पण. थोडा सिरियसली करू जस्ट एक, आपण कप्तानशिप त्यांची कशी वेगळी आहे असं विचारत आहे. हो सर, का बरं? धोनी एक म्हणजे दोघांची पण कॅप्टनशिपमध्ये बऱ्यापैकी समानता आहे. दोघं पण कूल आणि समोरचे संघ कुठल्या स्ट्रॅटेजी खेळतो त्यानुसार ते आपल्या संघाची स्ट्रॅटेजी ठरवतं सर. पण आरोप झाला की ऑस्ट्रेलियाने अगदी बॉल टू बॉल स्ट्रॅटेजी ठेवली होती, तसं इथे बॉल टू बॉल ओवर टू ओवर स्ट्रॅटेजी होती. हो सर, म्हणजे ते काही प्रमाणात आपली जी सेकंड आपली ऑस्ट्रेलियाची सेकंड बॅटिंग आल्यानंतर त्यांना जो खेळ करताना ड्यूचा आणि जे एक्स्टर्नल एन्व्हायरमेंटचा जो फायदा झाला तो आपल्या संघाला फायदा झाला नव्हता सर. अच्छा. म्हणजे ज्या प्रमाणात ऑस्ट्रेलियाचा बॉल ग्रीप होत होता किंवा स्विंग होत होता त्या प्रमाणात आपला बॉल ग्रीप नव्हता. फ्रेंच क्रिकेट काय असतं? सॉरी सर, टेबल क्रिकेट. सॉरी सर, त्याबद्दल. दुसरा काय असतो? दुसरा हा स्पिन बॉलिंगचा हे आहे सर. किती लागतात दुसरा? हां, किती वेळा वापरतो दुसरा? सर, ते मला माहिती फक्त हरभजन सिंग वापरायचा दुसरा बॉल, पण त्याबद्दल एवढं नाही. अच्छा. महात्मा फुलेंचं शेतीला योगदान काय? सर, तत्कालीन जे शेती महात्मा फुले म्हणजे
60 ते 70 दरम्यानचे शेतकऱ्यांचे जी म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी तत्कालीन सरकारसमोर मांडले. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये जे शेतकऱ्यांची जी परिस्थिती होती ती सरकारसमोर मांडण्याचे त्यांनी. पण ते तर माळी होतं, शेतीशी काय संबंध होता सर? ते म्हणजे त्यांची माळी म्हणजे ते फुलांचा व्यवसाय करायचे सर. जे पेशव्यांना फुलं जे सजावटीसाठी लागणारे फुलं ते पुरवायचा व्यवसाय करायचे सर त्यांचे. जे पटेल स्वतः शेतीवर गेली होती का कोणी? महात्मा फुलेंनी सर? महात्मा फुलेंनी माझ्या माहिती म्हणजे एवढं नाही माहीत, पण त्यांनी जे शेतीसाठी जे आधुनिक तंत्र म्हणजे जे बाहेरच्या आपण आत्ता जे हायब्रिड व्हरायटी करतो तर ते त्यांनी तेव्हा सांगितलं होतं हायब्रिड व्हरायटीज याचे वापर करायला हवा शेतीसाठी. अच्छा, जी एम क्रॉपच्या बाजूने आता तुम्ही काय विरुद्ध आहात सर? जी एम क्रॉपचा फायदा आहे सर, पण ते म्हणजे त्याचा जे आपण हे बीटी कॉटन आहे तो फायदेशीरच आहे सर. आता ब्रिटिश ब्रिंजल आलं आहे हो सर, पांग पांग दिली पाहिजे सर. ते आपण इडिबल आहे त्यामुळे त्याच्या ज्या फूड सेफ्टीच्या ज्या टर्म हे आहे त्यानुसार आपण त्याला हे दिलेली आहे परवानगी, पण आपण वापरत नाही सर. असं का सर? ते म्हणजे आपण म्हणजे जे आपले केंद्र सरकारची एक कमिटी असते ते म्हणजे ती जेनेटिक अप्रूव्हल समिती अप्रूव्हल कमिटी, हां तिने परवानगी दिलेली आहे बीटी कॉट ब्रिंजलच्या वापरासाठी, पण आपण त्याबद्दल अजून वापरत नाही. आपण जे रेग्युलर प्रॉस्टिजे का होत आहे सॉरी सर, म्हणजे लोकांमध्ये म्हणजे त्याबद्दल एवढी माहिती नाही. कमिशनरेट सिस्टम काय असते सॉरी सर? वॉरंट आणि समन्स मध्ये काय फरक असतो सर? वॉरंट मध्ये म्हणजे समन्स हे फक्त बजावलं म्हणजे समन्स पहिले स्टेप आहे, ती बजावून जर म्हणजे हजर राहण्यास त्याला हे केलं जातं प्रवृत्त, आणि वॉरंट मध्ये त्याला समन्स म्हणजे तो हजर नाही राहिला तर वॉरंट मध्ये त्याला अटक करता येते सर. समन्स अरेस्ट नाही करता येत, आधीच वॉरंट काढतो ना सर? म्हणजे ती काय कायदेशीर प्रक्रिया आहे सर, म्हणजे समन्स बजावल्यानंतर मग कंपल्सरी आधी समन्स काढतो मग वॉरंट काढतो सर? त्याबद्दल निश्चित आदित्य ठाकरे सरकारचा भाग आहेत का सर? ते विरोधी पक्षामध्ये आहेत सर आता सध्या. शासनाचा भाग आहेत हो सर? सरकारचा भाग आहेत? कायदे मंडळाचा भाग आहेत सर ते. ओके, तुम्ही तू कोण असा, सरकारी नोकर की शासकीय नोकर? मी शासकीय नोकर आहे सर, म्हणजे सरकारी काम. सरकारी असणार की शासकीय असणार की दोन्ही असणार? दोन्ही पण सर. दोन्ही असणार सर? नक्की कोण तुम्हाला जाईल? सरकारी म्हणजेच शासकीय सर. अच्छा, पण एकच स्प्लिट करत असाल तुम्ही कोण? शासकीय नोकर सर. काय सर? एक सिलेक्शन होतं म्हणून मी एकच सिलेक्शन होतं म्हणून मी शासकीयला. एकच सिलेक्शन म्हणजे काय? पण कसं काय तुम्ही म्हणता की शासकीय नोकर कसं काय सरकारी का नाही? सरकारी शासनाचाच भाग आहे असं मला वाटतं सर. ओके, महाराष्ट्रापुढील तीन प्रमुख समस्या कुठल्या सर? सध्या आपल्या महाराष्ट्रासमोर जी शहरी भागातील वेगळ्या समस्या आणि ग्रामीण भागातील वेगळ्या समस्या. आता सध्या सगळे कालपर्वाच्या गारपिटीमुळे ग्रामीण भागात समस्या निर्माण झाली, शहरी भागामध्ये आता सध्या असलेलं वाढलेलं प्रदूषण आणि काय म्हणजे जे बेरोजगारी आणि त्यामुळे वाढलेले कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न हा मला मेजर समस्या वाटतं सर. मग ते गारपिटीवर काय करायचं सर? गारपिटीवर आपण हवामान अंदाज जे ॲक्युरेट हवामान अंदाज आणि आपण सध्या एक आय आय टी बॉम्बेने एक अँटी हेलगन म्हणून एक हे इन्स्ट्रुमेंट तयार केलेलं आहे, त्यामुळे आपण जे गारपीट होणार आहे असेल तर ते रोखू शकतो सर. कसं काय सर? त्यांनी म्हणजे ते जे एक शॉक वेव आहे त्यामध्ये जे ढग जमा होणारे असतात त्यामध्ये ते शॉक वेवनी ते ढग डिस्टर्ब होतात आणि जी होणारी गारपीट असते ती टाळली जाते. त्याचं प्रायोगिक स्तरावर आपण हिमाचल प्रदेशमध्ये वापर करत आहोत सर. यश मिळालं त्याला? सॉरी सर, यश मिळालं त्याला? हो सर, तिथे जे याचे सफरचंदचा भाग आहे त्यासाठी ते वापर केला जात आहे सर. अच्छा, मग आपल्याकडे काय वापरत आहेत
सर आता प्रायोगिक स्तरावर आहे, त्याचे जे रिझल्ट आहे ते पाहून आपण आपल्या राज्यात पण वापरू शकतो सर. मला वाटतं असं गन बिन वापरून म्हणजे राहत आहे. हो सर, काही प्रमाणात म्हणजे आपण हे करू शकतो, त्याचा निश्चितच फायदा होईल सर. अच्छा, प्रदूषणावर काय करत आहे सर? आपण प्रदूषणासाठी जे आपण जे SDG टार्गेट ठेवलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि जे शहरी भागातील प्रदूषण आहे त्यासाठी जे सार्वजनिक व्यवस्थेचा वापर जास्त करणे किंवा ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्यांच्यावर म्हणजे ते धूळ उडणार नाही त्यांच्यासाठी आपण हे करायला हवं सर. ते कन्स्ट्रक्शन साईटवर धूळ जी उडती ती आपण थांबवू शकतो, ज्या बाजूला पत्रे उभारून किंवा ते ग्रीन नेट उभारून जी होणारी धुळीचं प्रमाण ते कमी करू शकतो. ओके, आणि तिसरं जे बेरोजगारी त्यावर सर, रोजगारी सर म्हणजे बेरोजगारी आहे सर, ती म्हणजे आपण काय स्किल जर दिलं लोकांना म्हणजे जे युवकांना तर आपण त्यांचं पण स्किल दिलं आणि नोकरी मिळेल तशी. मग सर स्किल घेतलं एखादं नाही पण अशी नोकरी मिळत नाही ना तुझ्याशिवाय. सर मला असं वाटतं आपण जी नोकरी अवेलेबल म्हणजे ज्या मार्केटमध्ये रोजगाराची अवेलेबल म्हणजे आहे त्याचंच आपण स्किल दिलं युवकांना तर त्याचा फायदा होतो. उदाहरण सर आत्ता सध्या कोडिंग डिकोडिंग आणि ॲनिमेशनमध्ये जास्त कोडिंग डिकोडिंग जॉब चालले आहेत. AI आलं आहे ॲनिमेशनमध्ये आहेत सर जॉब. ते कला ते आवडत असतं ना सर, ॲनिमेशन काही सोपं नाही आहे, ते आवड पाहिजे तुम्हाला, चित्रपटाची आवड पाहिजे, शिक्षण पाहिजे. हो सर, असं कोणाला रिसर्च असेल ॲनिमेशनची कोणाला काय कुठली जॉब आहेत बाकी भारत हा जगातला एक महान देश आहे, सर्वात महान देश आहे तुम्हाला वाटतं का? सर जगातील एक महान देश आहे सर. का कस काय म्हणणार सर? सर आत्ताच आपण त्याचं म्हणजे एक उदाहरण घेऊ शकतो सर. आत्ता जी G20 समिट आहे भारतमध्ये त्यामध्ये सर्व देशांना एकत्र आणायचं. G20 समिट भारतातच का झालं सर? ते म्हणजे जी म्हणजे यावर्षी आपल्या भारत देशात होणार होती सर. का तेच बोलू झालं वर्षभर झालं. हो सर, का झालं सगळं झालं भारतातच का होतं समिट सर? दर म्हणजे दरवर्षी एका कंट्री गोष्ट कंट्री असते सर, यावर्षी भारतात तेवढं का झालं? सॉरी सर त्याबद्दल. पण अजून कुठले पुरावे आहेत सर? आपण हे आता जे इस्रायल पॅलेस्टाईन वॉर चालू आहे त्यासाठी पण आपण म्हणजे एक मानवतावादी भूमिकेतून सगळेच देतात, सगळेच मानत काय सगळे देत मोठे देत सगळे देत असतात, त्यात काय मोठी गोष्ट आहे? आपला घर सगळे आपल्याला पडतो मदत इस्रायल पडतो सगळेच मानत सर. आपण असं म्हणजे म्हणू शकत नाही म्हणजे हा म्हणजे पण सगळे त्या पद्धतीने मदत करतात सर. मानवतावादी भूमिका भारत कायमच बजावत आलेला आहे सर. त्याचं कर्तव्य आहे महाभारताचं. हो सर, त्याने महान तर शिकला पाहिजे. तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये विचार नाही केला सर? मी ज्यावेळेस पदवी घेत होतो त्यावेळेस मला हे प्रशासनाबद्दल माहिती होत गेली आणि मला असं वाटलं मी ह्या क्षेत्रात जास्त. दरवर्षी शेतीचा वाढीचा दर किती आहे महाराष्ट्रामध्ये? शेती क्षेत्रामध्ये किती वाढत आहे? परिहारमध्ये सर त्याबद्दल शेती माहिती नाही सर. अच्छा, किती शेतकी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात? शेतकी कॉलेजबद्दल म्हणजे तेवढं एक्झॅक्ट आता माहीत नाही पण विद्यापीठ चार आहेत सर. कपास आहेत चार विद्यापीठे. कुठली कुठली आहेत? महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी, त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, आणि डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे सर. नागपूरला एखादा आहे? नाही सर. मत्स्य विद्यापीठ ऐकलं? हो सर, मत्स्य विद्यापीठ आहे सर. ते कृषीत नाही आहेत का मत्स्य? म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये आपण जे ते ॲग्री अलाइड ॲक्टिव्हिटीज आहे सर ती म्हणजे आपण जे जनरल कृषी म्हणतो तर ते कृषीचे चार आहेत सर. अच्छा, एखादा शेतकरी तुमच्याकडे आला कुठलं पीक घेऊ तर विचारलं काय सला देतो सर? म्हणजे तो जे ज्या भागातून येतो तेथील जे जे जिओग्राफिकल आणि क्लायमॅटिकल फॅक्टर आहे ते विचारात घेऊन आपण क्रॉप. किती क्लायमेट झालं भारतात? भारतात एक
15 क्लायमेट झोन आहे सर, ऍग्रो क्लायमेटिक झोन 15 आहे. महाराष्ट्र कुठल्या झोन मध्ये? महाराष्ट्र चा झोन आता एक्झॅक्ट आठवत नाही सर. ओके. एकच झोन आहे महाराष्ट्रात की 51 जास्त आहेत सर? 51 जास्त झोन आहेत सर महाराष्ट्रात. ओके. तुम्ही प्रशासनात आल्यानंतर तुमचे आदर्श कुठले असतील? सॉरी, अग्रगण कुठले असतात आदर्श? सॉरी सर, मला प्रश्न की तुम्ही आले एकदा प्रशासनामध्ये की कुठल्या अग्रक्रमावर तुम्ही काम करा, की समजा भ्रष्टाचार हा अग्रक्रम तुमचा, की एफिशियन्सी वाढवणं, की महिला बाल कल्याण, की बेरोजगारी, की गरिबी निवारण? येस, मला असं वाटतं जे आपण एफिशियंटली काम करून जे सर्वसामान्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले पाहिजे हे माझ्या अग्रक्रम. सध्या होत नाही होत आहे सर. मग तुम्ही काय करा म्हणजे त्यात आणखी आल्यावर तुम्ही काय फरक पडा? ज्या इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत सर कुठल्या, म्हणजे ई गव्हर्नन्स वगैरे ज्या म्हणजे आता आपण ज्या वापरतो त्यामध्येच आणखी काही काय इनोव्हेटिव्ह ई गव्हर्नन्सचा वापर करू शकतो? ई गव्हर्नन्सचा वापर करून लवकरात लवकर ई गव्हर्नन्स म्हणजे जे ऑनलाईन म्हणजे जे सर्वसामान्यांना जे कम्प्युटरचा वापर करून त्यांच्या म्हणजे काय करायचं एखादा तुम्ही सांगा ना स्कीम सरकारी योजना. सर आता आपण जे DBT पोर्टल सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना, तर ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या ई गव्हर्नन्सचा वापर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत सर, त्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना प्रशासनाकडे जाण्याची गरज पडत नाही सर. अच्छा, सरकार नोकरी दिल्या पाहिजेत का? येस सर, मला वाटतं सरकारी नोकरी असायला हवी, कारण जे सर काही कामं आहेत ते करणं जबाबदारी काय कोणती काम म्हणजे जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे किंवा बाकी इतरही जे कामं आहेत ते सरकारी कामं करणे महत्त्वाचे आहे सर. दंगलीच्या वेळी रोबोट वापरलं तर सेफ्टी वाढली की मिळेल? सर एक रोबोट हा यंत्रमानव आहे, त्याला जी ऑर्डर दिली जाईल पोलिसांचे प्रमाण असतील ना? पण सर मला असं वाटतं जे आपण पोलीस जे म्हणजे मानव जी शांतता हे करण्याचा प्रयत्न करतो, तर रोबोट जर त्याला जर म्हणजे आपण म्हणजे आदेश दिला तर तो त्याप्रमाणेच म्हणजे ते होऊ शकतो बरोबर हे करेल कारवाई, आणि त्याला जरी मारायला गेलं तरी काय उपयोग होणार? सध्या पोलिसांना मारपीट केली जाते, त्यांच्या हल्ले केले जातात, जसं बीडमध्ये अंतरावली सारखं झालं आणि जे ती हल्ले केले त्यांच्यावरच खटले सरकारने मागे घेतले, मग तसे रोबोट वापरले का वाईट? सर मला असं वाटतं रोबोट म्हणजे ह्या जे आपत्कालीन परिस्थिती तिथे वापरायची हे दंगली आपत्कालीन स्थितीच असते म्हणजे आपण तिथे मला वाटतं जे मानवी भूमिका आहे ती जास्त महत्वाची आहे रोबोटपेक्षा सर. का पोलिसांचे प्राण होत असे नाहीत? सर पोलिसांचे प्राण पण महत्वाचे आहेत, पण जे समजूतदारपणा आहे किंवा दोन्ही ग्रुप आहे म्हणजे दंगल हे करण्यासाठी तुम्हाला गोळीबार करावा लागेल तर गोळीबार करावा लागेल ना, ते समजूतदारपणा काय म्हणजे आधी म्हणजे फर्स्ट सगळं रोबोट करणार पायावर मारणार हवेत जाणार सगळं करणार म्हणजे आपण जे शांततेच्या माध्यमातून हे करतो सर ते काय गोळीबार शांततेच्या माध्यमातून? सॉरी सर, म्हणजे जे सुरुवातीला जे दंगल रोखण्यासाठी आपण शांततेचं आव्हान करतो ते करायचं ना, त्याचं आपल्याकडे टेप असेल सर. मला याबद्दल विचार कर. सेवा आम्ही करायला ऐकलं का तुम्ही? सर मी त्याबद्दल ऐकलेलं आहे पण निश्चित खात्री नाही. नागरिकांचं समज? सर मी त्याबद्दल देखील ऐकलेलं आहे पण मी आता ठीक आहे.